नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासोबत आहे ना एक फिश रेसिपी शेअर करणार, आणि ती म्हणजे भरलेलं पापलेट फ्राय. खूप दिवसापासून म्हटलं रेसिपी पण नाही शेअर केली तुमच्यासोबत, आणि पापलेट हे माझं पर्सनली खूप जास्त फेवरेट आहे ना भाऊ. पापलेट म्हटलं की एक नंबर. तर ती आज रेसिपी एका वेगळ्या पद्धतीने शेअर करणार आहे. नेहमी मी कसं करते की पापलेट आहे ना नॉर्मली फ्राय करते, जसे आपण आपले सगळे घरगुती मसाले असतात ना, तर त्या पद्धतीने. पण आज त्याच्यामध्ये आपण भरलेलं पापलेट, नावावरून तुम्हाला समजलंच असेल, तर त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा काय काय गोष्टी असणार आहेत स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते. चला, वेळ कशाला घालवायचा, रेसिपीकडे वळूया. आपण ना इन्ग्रेडियंट्स बघूया. पहिले तर मी पापलेट दाखवते. पापलेट यांना या पद्धतीने चिरा पाडून घेतलेले आहेत, जे आपण नॉर्मल पद्धतीने करतो तशा, आणि इकडून आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग भरायचे. तर त्यासाठी या पद्धतीने आडवी चीर पाडून घेतले. सगळ्या पापलेटांना तसंच ठेवलंय आणि शेपटी ठेवायची मित्रांनो, कारण कसं दिसायला पण छान वाटतं. इकडे आपण तर मसाले बघतोय, मालवणी मसाला आहे, परत हळद आहे. मालवणी ऐवजी दुसरा मसाला सुद्धा आपण यूज करू शकतो. इथे मीठ घेतलेलं आहे आणि या इथे आपण आमसूल घेतलेला आहे. आमसूल का तर प्रत्येक वेळी कसं गावावर आमच्या येत असेल, तर त्यासाठी याच्याऐवजी तुम्ही कोकमाचा सुद्धा वापर करू शकता. आणि इकडे ना मी हे भिजत ठेवलं पाण्यामध्ये, कारण हे कडक असतं, तर हे अर्धा तास आपण भिजून ठेवलं तरी चालेल. आणि मी इकडे अख्खा लिंबू घेतलाय, तर याच्यापैकी जेवढं आपल्याला लागेल तेवढा आपण लिंबू घेणार आहोत. तर इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, याच्याने यांना पापलेटला छान रंग येईल, त्यासाठी मी हा स्पेशली मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर तेल आहे इकडे. आणि इथे मी ना आपल्याला हे वाटण तयार करायचे, जे मी तुम्हाला बोलले ना की आपल्याला स्टफिंग करायचं, त्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी बारीक किसून, तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या, आणि एवढ्या ना अद्रक मी घेतलेलं आहे, परत 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, धणे घेतलेले आहेत थोडेसेच आहेत धणे, कारण आपल्याला फिशमध्ये धणे लागतातच त्याच्यासाठी, आणि कोथिंबीर घेतलेली आहे धुणे. तर हे सगळे आपण पदार्थ आहेत ना मिक्सरला छान ग्राइंड करून घेणार आहोत. आता आपल्याला वाटण छान तयार झालेलं आहे, आणि हे वाटणे ना आपल्याला असं कच्चं नाही याच्यामध्ये भरायचं आहे, तर आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, एकदम थोड्या तेलामध्ये. मी तुम्हाला पुढे दाखवते, आणि आपण यांना हे वाटण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आता हे आपल्याला ओलसर दिसतंय ना, तर ते आपल्याला छान असं ड्राय करायचं आहे. आणि याच्यामध्ये ना आपल्याला हे थोडंसं 2 मिनटं फ्राय करून झाल्यावर मसाले ॲड करायचे, आणि आपल्याला ना हे म्हणजे ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना ते सुकलं पाहिजे. हळू पाणी आटत चाललं याच्यामध्ये, आणि थोडं थोडं ना ड्राय होत चाललं आहे वाटण. थोडीशी हळद ॲड करते याच्यामध्ये, एकदम थोडी, आणि एक छोटासा अर्धा चमचा मसाला, आणि एकदम थोडंसं मीठ, कारण आतमध्ये पण स्टफिंगमध्ये आपल्याला मीठ लागलं पाहिजे ना, तेवढं मी मीठ ॲड करते. जेवढं आपलं वाटण आहे त्याच्या अंदाजानुसार आपण मीठ ॲड करूया. आणि पूर्ण सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित. जोपर्यंत पाणी आटत नाही ना याच्यामध्ये, तोपर्यंत छान असं फ्राय करत राहायचं, आणि गॅसचा फ्लेम पूर्ण लो ठेवायचा. आता बघताय तुम्ही पाणी आपल्याला अजिबात दिसत नाही आहे, पूर्ण ड्राय झालेलं आपलं वाटण. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि 1 मिनिट याच्यामध्ये परतून घेऊया. आता मी काय केलं आहे की आता याच्यामध्ये कसं आपलं ऑलरेडी आपल्या पापलेटला सगळा मसाला बाहेरून असणार आहे, त्याच्यामुळे मी हा जो आतला मसाला आहे ना तो मी कमी घेतलाय, त्याचं प्रमाण कमी घेतलंय. तर मी आतमध्ये भरताना अगदी थोडं थोडं भरणार आहे, कारण ते जास्त पण नको वाटायला. खाताना बाहेरच्याचा फ्लेवर आणि आतला फ्लेवर अगदी समतोल आला पाहिजे आपल्याला, तर त्यासाठी मी स्टफिंग अगदी थोडं थोडं भरणार आहे. चला, हे छान फ्राय झालं, याला थंड होऊन देऊया. तोपर्यंत आपण पापलेटला छान असे मसाले लावून घेऊया. आता मी इकडे वाटी घेते, त्याच्यामध्ये सगळे मसाले मी रेडी करते. हळद घेते मी, त्याच्यानंतर मसाला, जेवढा आपल्याला तिखट हवं आहे तेवढा मसाला घेतलाय. पापलेट 4 आहेत ना, तर त्यानुसार आपल्याला मसाला जास्त लागेल. त्यानंतर मी याच्यामध्ये घेते काश्मीरी लाल मिर्च मसाला, अगदी थोडा. याचा कलर आणि याचा कलर थोडा वेगवेगळा वाटतोय ना भाऊ. त्यानंतर आपल्याला घ्यायचं याच्यामध्ये मीठ. मीठ आपण त्या मसाल्यामध्ये सुद्धा ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे ॲड करताना थोडं कमी. आता हे सगळे मसाले आहेत ना आपण मिक्स करून घेऊया. छान मिक्स झाले. आता आपल्याला याच्यामध्ये तेल ॲड करायचं, कारण सुके मसाले लावताना आपल्याला प्रॉपर नीट लावता नाही येत, आणि तेल आपण ॲड करून जर लावले तर ते छान मच्छीला लागतं, त्याच्यामुळे तेल ॲड करूया. थोडं थोडं तेल घेतलं आहे, आपल्याला जसं लागेल तसं मग आपण ॲड करत जायचं. आता इथे आपला हा छान असा मसाला तयार झाला आहे, तेलामध्ये मिक्स करून घेतला व्यवस्थित, आपण बाजूला ठेवून देऊया. आता पापलेटला ना आपण छान आमसूल, लिंबू आणि मीठ लावून घेऊया. मी सगळ्यात आधी ना हे आमसूल घेते इकडे, त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ ॲड करते. मीठ आपण अंदाजानेच करायचं आहे, कारण आपण ऑलरेडी या मसाल्यामध्ये आणि या आपल्या मसाल्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे इकडे घेताना आपण अंदाजाने घ्यायचं. आता हे छान असं आहे ना मी चुरून घेणार, जोपर्यंत आमसूल असं सॉफ्ट होत नाही ना,
आणि असं त्याचा चुरा होत नाही ना तोपर्यंत, कारण ते आमसूल आपल्याला सगळ्या पापडीतला लावायचं. हे बघा, आता मी अशा प्रकारे छान असं चुरून घेतलंय मीठ आणि आमसूल. आता मी सगळ्या पापडीतला लावून घेते. थोडं थोडंसं ना आपण आतल्या साईडने पण थोडंसं एक हात फिरून घेऊया. आता लिंबू पिळून घेऊया थोडंसं. चला, आमसून मीठ आणि लिंबू आपलं लावून झालंय. आता मी ना हे मसाले लावून घेते याच्यामध्ये. चिरांमध्ये सुद्धा मसाला थोडासा भरायचा आणि थोडासा आतल्या साईडला सुद्धा. पापडीला छान असे मसाले लावून झाले आहेत. आता आपण ना ह्याच्यामध्ये हे स्टफिंग भरणार आहे. मी जास्त स्टफिंग नाही भरणार आहे, अगदी थोडं थोडं, प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा छोटा दिसते. बस एवढा मी भरलं आणि पॅक करते. आता त्याच पद्धतीने मी सगळ्या पापडीमध्ये ना स्टफिंग भरून घेते. पापलेट फ्राय करण्यासाठी रवा घेतलाय मी, तांदळाचं पीठ घेतलंय, मीठ घेतलं आणि मसाले घेतले. ते सगळ्यांना आपण एकत्र करूया. मिक्स छान मिक्स झाले. आता तेल छान पैकी तापलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये आपण छान असं रवा वगैरे लावून घेऊया दोन्ही बाजूला व्यवस्थित. आणि हे कसं करायचं, आपण जेव्हा रवा वगैरे लावतो ना तेव्हा एकदम जाड जाड असं लावून नाही ठेवायचं. हलकं हलकं लावलं ना तरी पण चालतं, कारण मग तो रवा वगैरे करपल्यावर ना टेस्ट बरोबर नाही लागत. त्याच्यामुळे असं थोडा थोडा रवा जरी ॲड केला ना याच्यामध्ये लावलं ना तरी पण चालतं. चला, पहिलं पापलेट आपल्या तेलामध्ये सोडूया. आपण आता इथे 2-2 पापलेट फ्राय करूया. आणि मंडळी भरलेलं पापलेट फ्रायचं तयार आहे. पाहू शकता तुम्हाला आजची पापलेट फ्रायची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि छान असा कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान होते पापलेटचा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला खूप सारे लाईक करा आणि तुम्ही पण अशी रेसिपी करून पहा आणि त्याच्यानंतर पण सुद्धा तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला खूप सारे लाईक येऊ देत आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नसेल त्यांनी नवीन असे चॅनल सबस्क्राईब करा. बेल बटनला ऑल वर क्लिक करा.